त्या दिवशी त्यांचा अपमान झाला, तो सुद्धा दिवस वर्धापन दिनाचा होता. वर्धापनाच्या दिनाच्या दिवशी तुम्ही तुमच्या सगळ्यात एक नंबरच्या शिलेदाराचा अपमान केला, त्याला अत्यंत अपमानित केलं, त्याला खालच्या दर्जाची वागणूक दिली. त्यांनी काय सांगितलं, मला ज्यावेळेला असं वाटायला लागलं की माझा हा उठाव यशस्वी होणार की नाही, त्यावेळेला मी एकच गोष्ट केली असती, माझ्याबरोबर आलेल्या सगळ्या आमदारांना परत पाठवून दिलं असतं. मी एक फोन केला असता की माझी चूक झालेली आहे, पण ह्या लोकांची काही चूक नाही, आणि तिथंच मी माझ्या डोक्यामध्ये गोळी झाडून घेतली असती. ज्या दिवशी त्यांचा अपमान झाला, तो सुद्धा दिवस वर्धापन दिनाचा होता. वर्धापनाच्या दिनाच्या दिवशी तुम्ही तुमच्या सगळ्यात एक नंबरच्या शिलेदाराचा अपमान केला, त्याला अत्यंत अपमानित केलं, त्याला खालच्या दर्जाची वागणूक दिली. त्यांनी काय सांगितलं, मला ज्यावेळेला असं वाटायला लागलं की माझा हा उठाव यशस्वी होणार की नाही, त्यावेळेला मी एकच गोष्ट केली असती, माझ्याबरोबर आलेल्या सगळ्या आमदारांना परत पाठवून दिलं असतं. मी एक फोन केला असता की माझी चूक झालेली आहे, पण ह्या लोकांची काही चूक नाही, आणि तिथंच मी माझ्या डोक्यामध्ये गोळी झाडून घेतली असती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.